मी सध्या कोणकेरी आणि वसपेठ रस्त्यावरती आहे. चडचणला हा जाणारा रस्ता जातो वरून अस्तिपद रस्त्यावरती बघितलं तर एवढी मोठी आयटमचं प्रमाण वाटत आहे. संतोष पडोळकर म्हणून जे टेस्टीमध्ये चालक आहे त्यांचा आता अपघात झालेला आहे. अपघात म्हणून मानवंतराच्या माध्यमातून मला माहिती मिळाली. मी स्पॉटवरती चालू त्यांना सध्या विजेतला जावं लागेल. विजेतमधून परत चांगलं घेऊन जायला सांगितलं. माझी विनंती सर्वांना की हा जन्म नाशिकमध्ये प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी नाशिक तालुक्यामध्ये वाढतं ॲक्सिडेंटचं प्रमाण जर बघितलं तर ते चिंताजनक आहे. रोज एक ना एक भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्सिडेंट होतात. मला सर्वांना विनंती आहे की आपण स्वतः आपण काळजी घेणं गरजेचं आहे. डोक्याला मार लागलेला आहे त्यांच्या, जर डोक्याला हेल्मेट असतं तर ते व्यक्तीला मार कमी लागला असता. काचेच्या पुढल्या बाजूला ते मार लागलेला आहे. वास्तविक पाहता रस्त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हा जन्म एकदा गेला तर परत मिळत नाही. माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या जीवाची काळजी घेण्यासाठी फोनवरती आणि डोक्यावर हेल्मेट ह्या दोन्ही गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद.